मुंबई महानगरपालिकेतल्या कोविड खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई, आज कोर्टामध्ये हजर करणार. मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दावरनं सुरू असलेला काथ्याकूट आज संपण्याची शक्यता. जरांगेंनी सुचवलेल्या बदलांसह अंतिम अध्यादेशाची प्रतीक्षा. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राजू शेट्टींसोबत संपर्क. महायुतीमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याची चर्चा. पण मोठी ऑफर दिली तरी हुरळून जाणार नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर. देशातल्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा. उदयनराजे रामराजे निंबाळकरांच्या भेटीला तुम्ही तिकीट द्या म्हणजे आपल्या दोघांचं बरं चालेल, रामराजे निंबाळकरांचं मिश्किल वक्तव्य. राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाचा आज भव्य नारी निर्धार मेळावा. सकाळी 11 वाजता षणमुखानंदमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. दाऊसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि उद्योगांमध्ये आतापर्यंत 4.5 लाख कोटींचे सामंजस्य करार पार. मोदींच्या नेतृत्वात भारत यशाची शिखरं पादाक्रांत करतोय. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं पंतप्रधान मोदींचं कौतुक. प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाच्या तिसऱ्या दिवशी अयोध्येमध्ये आज 24 पूजा. रामललाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थानापन्न होणार. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आता फेब्रुवारी अखेरपासून सुरू होणार. तांत्रिक कारणांमुळे 15 फेब्रुवारीची डेडलाईन पुढे गेल्याची पालिकेची कबुली. भारताचा अफगाणिस्तानवरती मालिका विजय. तिसऱ्या 2020 सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक मात. रोहित शर्माची शतकी खेळी. विमानतळावर विमानाच्या शेजारीच प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सला 1.2 कोटी रुपयांचा तर मुंबई एअरपोर्ट प्रशासनाला 60 लाखांचा दंड. सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचा दणका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.